नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळीतील श्रीमती पी के कोटेच्या महिला महाविद्यालयामध्ये मी राज्यशास्त्र विभाग म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करीत आहे। सध्या या पेपरच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण व्यवस्थापनाचा भाग एक काल बघितला, ज्यात 15 प्रश्न आपण बघितलेले आहे। आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पुढील 15 प्रश्न घेणार आहोत। ते प्रश्न असे, खालीलपैकी कोणते व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य नाही। प्रश्न नीट वाचा। व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य नाही हे ओळखायचं आहे। पहिला पॉइंट तुम्हाला दिलाय अ मध्ये व्यवस्थापनाचे कौशल्य, ब मध्ये कुशल संयोजन, क विकेंद्रीकरण, ड नियोजन मंडळ। आता या चारही पर्यायांचा जर विचार केला तर लक्षात येतं की आपण व्यवस्थापन म्हणजे आपण महाविद्यालयाचे प्राचार्य डोळ्यासमोर ठेवतोय। व्यवस्थापनाचं कौशल्य त्यांना करावं लागतं कारण ती एक स्किल आहे, सगळ्यांना जमतंच असं नाही। त्यांना कुशल संयोजनही करावं लागतं म्हणजे सगळ्यांना घेऊन चालावं लागतं, काही वेळेस अधिकारांचं वाटपही करावं लागतं म्हणजे विकेंद्रीकरण करावं लागतं, नियोजन करावं लागतं। पण नियोजन मंडळ हा शब्द जो आला आहे ना सोबत जोडून, हा मंडळ शब्द जास्तीचा असल्यामुळे पर्याय क्रमांक कोणता चुकीचा आहे, वैशिष्ट्य नाही, ड म्हणून इथे उत्तर येईल ड नियोजन मंडळ। यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतोय 17 प्रश्नामध्ये। प्रश्न विचारलाय व्यवस्थापनाचे कार्य हे कशा स्वरूपाचे असते, म्हणजे आज आपले प्राचार्य कशा स्वरूपाचे कार्य करतात अशी कल्पना करा। म्हणजे कल्पना म्हणजे व्यवस्थापन कसं चालतं याच्यावरच्या संदर्भात एक उदाहरण घेतोय बरं का। म्हणजे तुम्ही अगदी प्राचार्यांच्या संदर्भात बोलतायत राठी मॅडम असं काही बोलू नका, इथे सहज म्हणून आपण एक उदाहरण घेतोय। वैयक्तिक स्वरूपाचे म्हणजे आज प्राचार्य तुमचे वैयक्तिकसाठी काम करतात का, सगळी सत्ता एकात्म म्हणजे स्वतःकडे ठेवतात का, की सगळी सत्ता वाटून देतात, माझं काही घेणं नाही, तुम्ही तुमचं काम करा, विकेंद्रित करून टाकतात, की सगळ्यांना घेऊन काम करतात। या चारपैकी निवडा। अ वैयक्तिक स्वरूपाचे, ब एकात्म स्वरूपाचे, तीन विकेंद्रित स्वरूपाचे, आणि ड मध्ये काय दिलंय सांघिक स्वरूपाचे। कोणता येतोय मित्रांना? निश्चित सगळ्यांना घेऊन चालायचंय ना। ओके, मग पर्याय क्रमांक ड सांघिक स्वरूपाचे कार्य हे उत्तर एकदम परफेक्ट आहे। म्हणजे उत्तर कोणतं आलंय सांघिक स्वरूपाचे कार्य। यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। बघा प्रश्न 18 काय दिलाय, खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारे कुशल संयोजन करणे व्यवस्थापकाला शक्य असते। संयोजन करायचं आहे म्हणजे मॅनेजमेंट करायचं आहे, कुशल करायचं आहे म्हणजे स्किलफुल मॅनेजमेंट करायचं आहे, लक्षात घ्या। याच्यासाठी कोणत्या गोष्टी खालीलपैकी आवश्यक आहे? पर्याय क्रमांक काय दिलेत ते आपण वाचूया। अ मध्ये कौशल्य, ब मध्ये चुकीचे निर्णय, क मध्ये बढती, ड मध्ये बक्षीस। आता प्राचार्य म्हटल्यावर स्किल पाहिजे की नको, चुकीचे निर्णय घेतलेले पाहिजे का, म्हणजे ब उत्तर नाही। कुणाला प्रमोशन दिलं म्हणजेच कुशल संयोजन होतं का, म्हणजे प्रत्येकाला प्रमोशनच द्यायचं का किंवा प्रत्येकाला बक्षीस द्यायचं का, नाही। तर इथे त्यांचं कौशल्य महत्त्वाचं आहे म्हणून कौशल्य हा अ पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। यानंतर बघा आपण कोणत्याही व्यवस्थापनाच्या संदर्भात जर विचार केला तर एक प्रश्न असा विचारला जातो की व्यवस्थापनाची प्रक्रिया हे अधिकार सत्तेच्या पायावर उभी असते, म्हणजे ज्याच्याकडे अधिकार जास्त त्याच्याकडे जबाबदारी जास्त, ज्याच्याकडे अधिकार कमी त्याच्याकडे जबाबदारी कमी, असा याचा अर्थ आहे। बघा म्हणजे आज कॉलेजमध्ये काही जरी झालं तर बाहेरचे लोक कोणाला विचारायला येणार? प्राचार्य नका, कारण त्यांच्याकडे अधिकार आहे। म्हणून व्यवस्थापनाची प्रक्रिया हे अधिकार सत्तेच्या पायावर उभी असते, असे जे विधान आहे हे खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर केले जाते। सेवक भरतीच्या आधारावर केलं जाईल का? वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तर रचना, म्हणजे आपल्याकडे वर प्राचार्य, नंतर प्राध्यापक, नंतर शिक्षकेतर कर्मचारी, मग कर्मचारी, असा स्तर असतो। कोण कोणाला आदेश देणार आहे म्हणजेच अधिकार सत्ता कुणाकडे उभी आहे हे लक्षात येतं। म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 पण घाई करायची नाही। पर्याय क्रमांक 3 बघा आधी, कनिष्ठाकडून वरिष्ठांना आदेश, म्हणजे पिऊन लोक वरिष्ठांना आदेश देतील का? नाही, म्हणजे हे तिसरा पण नाही, यापैकी नाही। तर इथे एक आहे, कोणता आहे? ब वरिष्ठ कनिष्ठ स्तररचना, म्हणून इथलं उत्तर कोणतं येणार आहे? वरिष्ठ कनिष्ठ स्तररचना, म्हणजे तो काय झाला? व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतला अधिकार सत्तेचा पाया। ओके, म्हणजे त्याच्यावरनं लक्षात येतं। यानंतर 20 प्रश्न बघा, संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे।
अ आहे निर्णय प्रक्रिया, ब आहे प्रशिक्षण, क मध्ये भरती आणि ड मध्ये राजकीय नेतृत्व। निर्णय प्रक्रिया महत्त्वाची असते का? एखादा निर्णय घेतला आणि तोच त्याच्यावर थांबायचं की रोज निर्णय बदलायचे? निर्णय घेण्याची प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। प्रशिक्षण, भरती, राजकीय नेतृत्वाचा विषयच येत नाही, त्यामुळे इथे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान जर कोणाला असेल तर निर्णय प्रक्रियेला, कारण व्यवस्थापक कसा निर्णय घेतो याच्यावर पूर्ण व्यवस्थापन चालत असतं। म्हणून इथे पर्याय क्रमांक अ। यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे? अधिकार सत्ता जर व्यवस्थापनाचा पाया असेल तर जबाबदारी हा घटक त्या व्यवस्थापनाचा न्याय आहे। हे विधान खालीलपैकी कोणाचे? म्हणजे आत्ताच आपण बघितलं, अधिकार सत्ता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जबाबदारी जास्त आहे। म्हणून अधिकार सत्ता जर व्यवस्थापनाचा पाया जर म्हटला तर जबाबदारी हा त्या व्यवस्थापनाचा न्याय आहे। हे विधान खालीलपैकी कोणाचे माहिती आहे? पर्याय काय दिले? जे डी मिलेट, जॉर्ज टेरी, मार्शल डिमॉक, यापैकी नाही। इथे मनाने उत्तर लिहून चालत नाही, इथे माहिती पाहिजे कोणी म्हटलंय ते। म्हणून इथे हे वाक्य ज्याचं आहे त्याला आपण इन्व्हर्टेड कॉमात करू आधी। ते वाक्य आहे जे डी मिलेट यांचं। यानंतर पुढचं वाक्य बघा, व्यवस्थापनाचं उद्दिष्ट ओळखायचं आहे। आता व्यवस्थापनाची उद्दिष्ट माहिती आहेत का तुम्हाला? पण आधी नसेल माहिती तर काही काही उद्दिष्ट आपण इथे टाकली आहेत, योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। आता पर्याय बघा, खाली काय दिले की मानवी संसाधनाचा कार्यक्षम उपयोग, म्हणजेच जी माणसं असतील त्यांच्याकडनं पूर्ण काम करून घेण्याचा प्रयत्न। ब मध्ये प्रशिक्षण व्यवस्था, तीन मध्ये आपण मनोबल उंचावणे, है ना, इथे मनोबल उंचावणे हा इथे काढून टाका। ती चार नंबरमध्ये आदर्श वातावरणाची निर्मिती। आता तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे जेवढी माणसं आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घेणार की नाही उद्या मॅनेजर झाल्यावर? जर एखादा व्यक्ती नवीन आला आहे तर त्याला प्रशिक्षणाची व्यवस्था करणार की नाही? त्याचं मनोबल चांगलं काम केलं तर त्याला शाबासकी देणार की नाही? आणि आपल्या बॉसमध्ये तुम्ही जर मॅनेजर झाला तर उद्या आदर्श वातावरण निर्मिती करणार की नाही? की हम सुनो नाही ना? मग हे सगळे चारही घटक महत्त्वाचे वाटतात ना। मग आता सांगा तुम्ही खालीलपैकी योग्य पर्याय निवडा मग, कारण तुम्हाला कार्यक्षम मानवी संसाधनाचा म्हणजे ती तुमच्याकडे जेवढी लोकं आहेत त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं कामं करून घ्यायची, कारण तुम्ही सगळ्यांना पगार देणार आहात, त्यांना प्रशिक्षण पण द्यायचं, त्यांचं मनोबल उंचवायचं आहे, आदर्श वातावरणाची निर्मिती आहे। चारही पर्याय बरोबर कुठे उत्तर येणार? अरे वा, बरोबर सांगितलं ड वरील सर्व, एकदम हुशार झाले, पहिल्या नंबरने पास होणार आहे माझे पोरं सगळे, है ना। आता प्रश्न क्रमांक 23 बघा, कोणत्याही प्रशासनाची यशस्विता ही खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असते? आता इथे प्रश्न विचारलाय कोणत्या घटकावर अवलंबून असते। पर्याय वाचा, अ भौतिक संसाधन, भौतिक म्हणजे बिल्डिंगा, तुमच्याकडे असलेली बिल्डिंग, कॉम्प्युटर वगैरे हे सगळं भौतिक। त्यानंतर ब मध्ये कार्यक्षम कर्मचारी, है ना, कार्यक्षम कर्मचारी। तिसरा आहे आर्थिक घटक, खूप पैसा आहे तुमच्याकडे। आणि चौथा यापैकी नाही। आता लक्षात घ्या, तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटर आहात आणि तुमचं यश तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे। तुमच्याकडे खूप मोठमोठ्या बिल्डिंग असेल म्हणजे तुमचं यश आहे का? नाही। पण तुमच्याकडचा कर्मचारी जर कार्यक्षम असला तर तुमचं यश आहे। म्हणून पर्याय क्रमांक कोणता येईल रे बेटा? ब सांगतोय, एकदम हुशार, बरोबर कार्यक्षम कर्मचारी। तो म्हणतो नाही इतको आर्थिक घटक, अरे पैसा असून काय उपयोग आहे? पैसा आहे आणि कार्यक्षम कर्मचारी नाही, काम करणारे नाही आहे, पैसा उडून टाकेल तो। म्हणून ब बरोबर आहे, कार्यक्षम कर्मचारी हे दुसरं उत्तर जे आहे ना, ब पर्याय हा बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्मचारी व्यवस्थापनाचा संबंध प्रशासनातील खालीलपैकी कोणत्या घटकांशी येतो? कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे इथे पर्सोनल ॲडमिनिस्ट्रेशनचा विषय आहे। आता पर्सोनल ॲडमिनिस्ट्रेशनचा रिलेशन कशाशी येतो? मानवाचा मानवाशी येणार, है ना। उत्पादन साधन सामग्रीशी येतो का? कारण कर्मचारी व्यवस्थापन आहे, शब्द लक्षात घेत चला। म्हणून उत्पादन साधन सामग्रीशी नाही, ते बिझनेसवाले पाहतील रे बाबा हा कशाला आपण इथे पाहिजे। राजकीय नेत्याचं आपलं काही येणं देणं नाही। मानवी संसाधनाचा विषय आहे, बरोबर आहे, कारण मानव जेवढ्या लोकांना तुम्ही नियुक्त केलेलं आहे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे। म्हणून कर्मचारी व्यवस्थापनाचा संबंध मानवी संसाधनाशी येतो। मग वरीलपैकी सर्व येणार का रे? नाही म्हणे, नाही म्हणतो, बरोबर आहे, हुशार झाला आहे ना। ओके, पुढचा प्रश्न घेऊ मग, चला पुढे आपण जाऊया। पुढचा प्रश्न आहे, एखाद्या कार्याची योजनाबद्ध आखणी करायची आहे। बरं का हिरो, योजनाबद्ध आखणी,
करण्यासाठी व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या घटकाला महत्त्व आहे? आता तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही प्लॅनिंग सुरू केलं की नाही, योजनाबद्ध आखणी म्हणजे प्लॅनिंग सुरू केलं ना, म्हणजे याच्यात तुम्ही पर्याय निवडा. तुम्ही आज अहवाल लिहिला म्हणजे परीक्षेत पास होणार का? नुसतं आज अहवाल लेखत करताय का की नाही रे मित्रा तू काम कर मी तुला पाहतो मार्गदर्शन करताय का? लोकांना केवळ सूचना देतात का? नाही ना. तू तिसरा सांगतोय म्हणतो बापरे बरोबर रे. क नियोजन, नियोजन केलं अभ्यासाचं तर बरोबर तुम्ही काम चांगलं करणार. म्हणून एखाद्या कार्याची योजनाबद्ध आखणी करण्यासाठी व्यवस्थापनात खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? मग नियोजन. क ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा आपण. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय पोस्टकार्ड. इथे ड करा फक्त, ट नको, ड पाहिजे रे, चुकलं रे, है ना. कॉम्प्युटर हे लॅपटॉप काही पण घेऊन टाकतात, काय करू. ट लिहिलं की ड घेतला की काही पण करून टाकतात, आणि आपण लक्ष नाही दिलं की ते आपली फजिती करून टाकतात. बरोबर आहे ना. अरे हसतो कशाला रे. पोस्टकार्डमध्ये बघा आता, ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडलेली आहे? कोणी मांडली रे? नाही माहिती. तो म्हणतो मलाही माहिती नाही, विचार करतो, डोकं नको खाजवो. इथे सेक्युलर हडसनने मांडली का? नाही. ल्युथर गुली हे नाव सारखंसारखे आपले शिक्षक सांगायचे रे वो, है ना. ल्युथर गुलीकने सांगितली आहे. डेव्हिड इस्टनचा विषय नाही, रॉबर्ट डाल, हे सगळे आपल्या आधुनिक राजकीय विश्लेषणातले आहे. म्हणून ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ल्युथर गुली हे दुसरं नाव लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा, ही पोस्टकार्डची कल्पना कुणाची आहे? ल्युथर गुलीक यांनी मांडलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. आता पुढे प्रश्न बघा काय विचारला. हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची खालीलपैकी कोणते कार्य सांगितलेले नाही? आता रे कशी फजिती झाली. कोण रे हा हेनरी फेयॉल, कुठनं आला, काय माहिती, काय काय लिहित राहता. बरोबर आहे ना. काही नाही रे भाऊ, त्यांनी अभ्यास केला म्हणून आपल्याला अभ्यास करायला मिळतोय. याच्यामध्ये नियोजनाची गोष्ट, कारण तुम्हाला माहिती आहे व्यवस्थापन म्हटलं की नियोजन आलंच, संघटन आलं, समन्वय आलं. पण या माणसाने, हेनरी फेयॉलने अंदाजपत्रक नाही मांडलं. याने इथे काय केलं होतं, म्हणजे अंदाजपत्रक हा शब्द त्याने मांडलेला नाही आहे. नियोजन, संघटन याने चार कार्य सांगितली. या चार कार्यामध्ये नियोजन आहे, संघटन आहे, समन्वय आहे, आणि नियंत्रण हा शब्द वापरला. मग त्याचा जर इथे शब्दच आला नाही तर इथे पर्याय क्रमांक कोणता चुकीचा आला रे? अंदाजपत्रक. म्हणून इथे उत्तर कोणतं येणार सांगू शकाल? कोणतं उत्तर आलं आहे? अंदाजपत्रक. बरोबर आहे ना. ड उत्तर हे बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घ्या. ल्युथर गुली कसा रे परत परत येतो रे भो, कसं काय काय कळत नाही यार, काय रिकामे कामं केली आहेत त्याने, देव जाणे. आता ल्युथर गुली यांनी सांगितलेली व्यवस्थापनाचे कार्य किती? कामं तो करतो, सांगतो तो, आणि आपल्याला अभ्यास करावा लागतो. असं नको बोलू, असं नको बोलू रे. त्याने सांगितलं म्हणून आपल्याला काही काही गोष्टी शिकायला मिळत आहे रे राजा. आता इथे बघ, ल्युथर गुलिकने कोणती कामं सांगितली इथे आपण बघतो. एकदा हा शब्द आला होता ना आत्ता थोड्या वेळापूर्वी, पोस्टकार्ड. किती होती रे? आठ. हो आठ आहे. पण आठ नाही सांगितली त्याने. पी म्हणजे प्लॅनिंग, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, एस म्हणजे स्टाफिंग, स्टाफिंग म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड, या ठिकाणी डी म्हणजे डायरेक्शन म्हणजे मार्गदर्शन करा. हा एकच शब्द आहे बरं त्याने सांगितलेला. कॉपरेशन नाही, कॉर्डिनेशन, कॉर्डिनेशन समन्वय हा शब्द सांगितला आहे. नाही तर लिहिशील भाऊ कॉपरेशन. हां कॉपरेशन नाही, कॉर्डिनेशन करायचं इथे. आणि इथे रिपोर्टिंग आणि हे बजेटिंग. मग आता मला सांगा किती झाले? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. कोणता पर्याय लिहू रे मग? ब. बरोबर, हुशार आहे रे. कळत आहे तुला थोडा थोडा, है ना. हसू नका रे, बाकीचे हुशार झाला आहे तो हिरो आपला. ब बरोबर. मग यानंतर पुढचा प्रश्न बघा. ल्युथर गुलिक यांनी व्यवस्थापनाच्या सांगितलेल्या कार्याशी संबंधित योग्य पर्याय निवडा. आता ल्युथर गुलिकने व्यवस्थापनाच्या सांगितलेल्या कार्याशी संबंधित पर्याय निवडायचा आहे. आता ल्युथर गुलिकचं व्यवस्थापनाचं कार्य माहिती झालं, पुन्हा एकदा लिहिते. आता मी जास्त सांगणार नाही, आता तुम्ही बोलणार आहे. बरोबर लिहिलं आहे ना रे? ओके. आता हा पी म्हणजे प्लॅनिंग होता म्हणजे हे आहे, संघटन ऑर्गनायझेशन म्हणजे हे आहे, आणि एस म्हणजे सहकार्य होतं का रे? नाही ना, स्टाफिंग होतं ना मॅडम. आता बरोबर ना, स्टाफिंग होतं, कॉपरेशन नव्हतं म्हणजे हा नव्हता. डी म्हणजे डायरेक्शन मार्गदर्शन होतं. मग आता कोणता पर्याय खालचा बरोबर येईल निवडा, मला काय माहिती. कारण योग्य पर्याय निवडायला सांगितलं आहे. आता योग्य पर्याय म्हणजे एक, दोन, चार कुठे आले?
तीन, अरे बापरे, क क क बरोबर सांगितलं, क एक दोन चार तिथे तीन तिथे आले म्हणे, बरोबर उत्तर आहे. काय लवकर दिसतं रे तुला, मला तर कॉम्प्युटरने सगळे मोबाईलने डोळे खराब झाले, तुझे डोळे अजून चांगले, नशीब चांगलं तुझं. चला प्रश्न क्रमांक शेवटचा याचा वाचतो का तुम्ही, मी वाचू? ओके मी वाचते, ठीक आहे, कंटाळा आला का तुला? ओके, ल्युथर गुलिकच्या व्यवस्थापन कार्याबाबतचे खालील वाक्य नीट वाचा आहे. आता याच्यामध्ये जे वाक्य दिले आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे पी म्हणजे प्लॅनिंग, बी ओ म्हणजे ऑर्डर, एस म्हणजे सिलेक्शन आणि डी म्हणजे डायरेक्शन. आपण आत्ता परत ते इथे लिहितो, का लिहायचं? आपल्याकडे पेपरवर लिहायचं नाही, आपल्या मनात लिहायचं तुम्ही, नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडमनी पेपरवर लिहिलं, आम्ही पण पेपरवर लिहू, तुम्ही नाही, तुम्ही आपल्या डोक्यात लिहायचं. ओके, डोक्यात लिहून पै पी म्हणजे प्लॅनिंग बरोबर आहे, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन होतं की ऑर्डर होतं रे, हे चुकीचं आहे ना, मग एस म्हणजे स्टाफिंग होतं ना मॅडम, कशाला सिलेक्शन लिहिलं, चुकलं आहे ना हे, मग डी म्हणजे डायरेक्शन, हे बरोबर आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय म्हटलं, खालील वाक्य नीट वाचा आणि इथे अयोग्य पर्याय निवडा. योग्य का योग्य, अयोग्य म्हणजे चुकीचे पर्याय निवडा. कोणते चुकीचे रे भाऊ? पहिला एक आणि चार बरोबर आहे का? नाही रे, क म्हणतो आहे तो, मला कमी ऐकायला येते रे राजा. दोन आणि तीन चुकला, मग सांगतो आता. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर, मला कमी ऐकायला आलं रे, आहे ना, ठीक आहे. दोन आणि तीन म्हणजे इथे हे दोन पर्याय चुकीचे आहे म्हणून क उत्तर आलं आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे, खूप चांगला अभ्यास केला आहे तुम्ही, मला खूप चांगलं सहकार्य केलं. मित्रांनो, आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. काही कठीण वाटत असेल त्याच्यामध्ये, तुम्हाला अजून काही सूचना करायच्या असतील तर व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकण्यापूर्वी मला तुमच्या सूचनांचा स्वीकार करता येईल. चांगला वाटला तर चांगलं लिहा, वाईट वाटला तर वाईट लिहा, काही सूचना असतील तर सूचना लिहा, आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, नसेल तर करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी टाकेल तर डायरेक्ट तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ओके, बाय.